tenis. अगदी नकोस झाले, पण माझी इच्छा मनापासून पोराला शिक्षण द्यावं, काही होऊ दे, शिक्षण द्यायलाच पाहिजे. पण त्याच्यातूनच छोट्या मोठ्या अडचणी ह्या सण करावाच लागतात.
तुला माहिती आहे आज आमच्या दोघांची काय इच्छा आहे ती, तुला शिक्षण देऊन मोठा मोठा कोणीतरी आमचं नाव मोठा असं कमवायचं असं आमच्या दोघांचा विचार आहे. आणि हे काय आज तुझं पालक सुटतं की तिला, तू घरात येतोस की तिला, याचा काहीतरी विचार कर. यावेळेस नाही पिणार तर केव्हा पिणार? अरे पिण्याचा मी तू त्याच्यावर अजिबात विरोध करत नाही, पण कालच कोणी मला सांगत होत की रात्री जरा उशिरा येऊ आणि तोंडाला पण वास पण येतो. तोंडाला वास पण आणत होता. नाही हे काय थोडीशी कोल्ड ड्रिंक प्यायचं काय झालं? आणि हे काय असतं कोल्ड ड्रिंक? कोल्ड ड्रिंक आहे ते एवढीच्या बॉटल मध्ये येते ना. हो म्हणजे आमच्या सरकारला तुम्ही अनपडच म्हणणार. आम्हाला काय त्या कोल्ड ड्रिंक मध्ये काय करता त्याच्यात आम्हाला काय अजिबात माहित नाही असं तुला वाटत का? नाही बाबा, तुम्ही माझ्या आई वडील आहात तुमच्या बरोबर असे विचार मी कधीच करू शकत नाही. मी मोठा होणार, खूप काही करणार आणि हा मोठा मोठा बिझनेस तयार करणार आणि तुम्हाला तुका आंधळ ठेवणार. शब्बास असं विचार करत जा. मी काय बोलतो, मला थोडे पैसे द्याल का? पैसे? अरे पैसे म्हणजे तुला काय वाटले? तुझे बाप हे काय करतोय हे तुला तुला माहिती आहे ना? थोडेसे पैसे मागतो. जसा मोठा होत चाललाय ना तसा त्याचा खर्च खूप वाढलाय. काय रे आता तू वडिलांच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला पाहिजे, तू तर अजून पैसे मागतो. थोडेसे पैसे मागतोय ग. हे बघ तुला आता पैसे कस काय सांगावं मलाच काय समजत नाही. अरे मी मेहनत काय करतोय हे तुला माहिती आहे का? आणि पैसे कशासाठी लागतात तेवढे? हा माझ्या मित्रांचे बर्थडे असतात, त्या लोकांना गिफ्ट काहीतरी घेऊन जायला पाहिजे ना. ठीक आहे, बर्थडे गिफ्ट हे सगळं करायचं असत, पण मी काय म्हणतो पण हे असे काय धंदे करू नकोस की लोकांच्या नजरेत येऊन कि मला एवढं असं म्हटलं म्हणायला पाहिजे लोकांनी, अरे बाप एवढा मेहनत दिवस रात्र मेहनत करतोय आणि पोरगा डिसाइड घुसून येतोय. हे लक्षात ठेव. हे लक्षात आहे बाबा, तुम्ही काहीच टेन्शन घेऊन नका असलं, हे लोक काही बोलणार. अहो कुठे मी दारू पितो काय? तुम्हाला असं वाटेल तुमचा मुलगा दारू पिएल? काय आई का वाटत शेवटा 12 वाजता ते तोंडाला वास मारत होता. मी बोलली जाऊ दे बाबाला नाही झालं, आपल्या इतकंचा एक मुलगा. काय आता जास्त जास्त विचार करू नका राहू, द्या थोडे पैसे आणि घेऊन टाक बर. आणि मी जरा मारवाड्याकडे जाऊन येतो. किती पाहिजे बेटा पैसे? बस 500 रुपये. मला 200 रुपये दिले. काय दिले? आज मागतोय त्याला बसला पोरगा वाटत बसलेला पो बसलेला आहे झाले तरी चालेल. काय मिळते आई पण कुठल्या जन्मात कालो पाप केली होती मी काय माहिती नाही अशी आवडली भेटले. हे गे आता वडिलांच्या नाकात आणले एवढेच आहेत. वा तू आई खूप छान आहे. किती मुलाचा काय करणार तू Yeah.
मायला असं होत पडली. अरे त्या अस्काने माझे पैसे घेतले सा ते अजून दिले नाही, पैसे घेतले ते पण दिले नाही. सा 1 लाखाचे 1.5 लाख झाले घ्यायचा असं तर अजून ते देतेत माय. सख्या काय करते काय कळत नाही, ते सारे पैसे घेते वाटत मग. झाडं पण पाहायच्या आमची सगळ्यालाच काम होते. हो दादा नमस्कार. काम थोडं फार निघणारच मी म्हणतो. आज अचानक आपल्या पोराची परीक्षा जवळ आले. अरे काय सला पोराची परीक्षा सांगतो. अरे इथे 1.5 लाख झाले ते अजून मला कर्ज नाही दिले. आणि कोणाची परीक्षा काय सांगतो तुम्हाला. अहो तात्या हो देऊ मी आहे ना. आणि काय मी असं का आपलं गाव सोडून तर जाऊ शकत नाही ना. अरे ते मला कळत पण ते व्याज तरी दिले पाहिजे तू. गेल्या महिने दिले होते आणि आता पण आणले. पण मी काय बोलतो मला फक्त 20,000 रुपये पाहिजे. काय मुलाची ऍडमिशन भरायचं आहे आणि दादा मोठा दादा आहे ना त्याला जरा काहीतरी प्रेमामध्ये काहीतरी लपड आहे. अरे हे ते मला सांगायचे नाही. पहिले मला पहिले 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 पैसे दे म्हणतात मी तुम्हाला सगळं देते. दादा तुमचे पाय धरतो. अरे पाय धरून हे चालते नाही. हो तात्या असं काय करू नका. अरे असे ना तसे मला जाते मला पहिले वैदाचे पैसे दिले पाहिजे. हो देतो हो तात्या. अरे देतो देतो किती झाले ते 3 लाख झाले ते सके तू क्या घेतला ते पण पैसे नाही दिणार अर्जुन मला. हो तू तुझ्या आई गेला. अरे तो काय दारू पितो पितो की काय अजून पैसे वयाच पण नाही दिले. मग तुम्हाला सगळ्यांना कर्ज देऊ ना ते कसं झाले. दादा माझा आंबा मोठा आहे मग तुम्ही छोटा करू का. तस नाही दादा काय म्हणते हो तुम्हाला तुम्ही तोडलं तरी चालेल. ते आंब्याचं झाड माझ्या पण लागले 4 आंबे लागले म्हणजे पाहिजे लागला. तसं नाही हो तुम्हाला तुमच्या झाडाला कुठे फळी. अरे फळा माझ्या फळाची गरज नाही मी प्लास्टर करतो काय. म्हणजे 1 लाखाचे काय बोलते तू पाहिजे तर तुमच्याकडे मी तुम्ही काय सांगा दोन नोकर ठरवेल माझ्याकडे. तात्या तुमचे पाय धरतो काही असे नको करू असे नको करू. तात्या एक तुम्ही असं काय करू नका हो परीक्षा कोणाची जवळ आणि एवढं तुम्हाला रिक्वेस्ट करतोय आता बरं असं काय तुम्ही काय केलंच नाही आणि तुम्ही आज अचानक माझ्या लास्ट काय हे असेल काय बोलतात लास्ट इयर काय असं काहीतरी बोलता लास्ट इयर दोस्तो. हा लास्ट इयर आता काय मला माहिती पोरगा इंग्लिश मध्ये बोलतो मध्ये मध्ये आपल्याला काय पत्ती काहीतरी आहे येतो काय बोलतो पाय देतो. पण असं काय करू नका. हे माझे एक काम आहे ते सांगते मी. तुमचं वाटेल ते काम करायला तयार आहे हो. तिकडे काय बघते हे आमचे तिकडे दादा तुम्ही देते ना मी तुम्हाला तुमच्या नावाची यादी काढली हे 1.5 लाख झाले आणि 20 म्हणजे
कोणाची परीक्षा अर्पण देतो पाहिजे देते नाही. आता माझा पोरगा कामाला लागणार आहे. अरे कामाला लागेल असा आम्हाला काय माहिती, तुझा मुलगा कामाला लागेल तो तुम्हाला मुलग्याची परीक्षा म्हणून देते. अच्छा तुमचे पाय धरतो हा येऊ द्या. अरे काम साले असे पैसे घेते आणि मला देतेच नाही. पाणी पिते का? पाणी 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 हा आम्ही असे पाणी पहिले बोलले ना. अरे कर्जाचा डोंगर जास्त राहणार तुझ्या डोक्यावरती, त्याच्यामुळे पाण्याचं बरं झालं. आणि हे काम बसून का तो आम्हाला तोडायचा आहे, तो तुझा आम्हाला राहून जाईल तिकडे. पाणी पितो आणि ते कोणाची परीक्षा ते करून घे. आणि ते झाले आज आमचा आंबा तोडवायचा आहे. तुमचं काम आधी करणार आणि देवासारखं माझ्या मेन म्हणजे माझ्या कोरा जरा कोरा हे करून गेले आम्ही. काय कोराची परीक्षा आहे ना? म्हणून गेले. येतो येतो येतो. किती वाजले? साडेचार. किती वाजले? अगं सर्व सर्व सावकार माझ्यावर खडसायला लागला ना त्याचा विचारूच नकोस. असं काय झालं आपल्या मधी पण पैसे दिलेले ना आणि त्याच्यामुळे सावकाराचा काय पारा एकदम वरती चढलेला. अजिबात एक शब्द सुद्धा बोलायला दिला नाही. तोंडात नुसतं बोर्ड घालायला झालं मला. ते जाऊ दे हे काय सर्व हे पैसे अजिबात कोणाला कळता कामा नये. जायचं तुझ्याकडे 100 रुपये दे, 50 रुपये दे, हे काहीच यांची फी अजिबात त्याची लाडच नाही करायची. हा हे तुला आता सांगून ठेवतो. कारण काय ह्याला कष्ट म्हणजे अजिबात अजिंपर्यंत कळायला लागले नाही आणि कधी ह्याला करेल हे पण मला काय सांगू शकत नाही. सावकाराकडे किती कर्ज झालं एवढं ते तुम्ही चामाल चौकशी करू नका. बायकांनी या गोष्टीत फक्त काय नजर टाकायची नाही. बरोबर करतोय ते तुम्ही लाडावून ठेवलात ना म्हणून असं होत आहे. बघा पुढे दिसतंय का बघा त्याला काय बाबा बोला तोंडावर पाणी मारून ये. तोंडावर पाणी कशाला झोपून गडा उठलो आता असा धडपडतोयस. धडपडतोय लाज वाटली पाहिजे गरीबाचा पोरगा लोकांच्या समोर ढकलत येतोय. तोंडाचा वास बघा त्याच्या किती घाण मारतोय. वास येतो कॉलेजला जातोस का काय करतोयस? नाला गेलो होतो कॉलेजला पण कुठे गेलो काय समजला. बोलत नाही 500 रुपयाचा परिणाम झालेला दिसतोय. अरे काय हे शर्ट नाला वाटली पाहिजे तुला बेशर अशा काटायला अशी शिक्षा आली पाहिजे. जेवणला भूक लागली भूक लागली बाबा मारू नका.
बापाचा तो वासाला माहित नाही आणि हे धंदे त्याचं काय करायचं पुढे काय करायचं मलाच विचार आता तुम्ही लाडावून ठेवलं म्हणून मी विचारते आता आता तुला हे लक्षात ना समजायला पाहिजे होत मी सकाळी उठून कामाला धंद्याला जातो पण हे तुझ्या लक्षात येत नाही का पोरगा काय करतोय आता तुम्हाला सांगायला लागली की पोरगा उशिरा येतो मी तरी म्हणे सकाळी मी काय घरामध्ये असते कॉलेजच्या नावाने पुढे काय करतो मला काय माहित अगं तुला विचारायला नको सुरुवातचं टायमिंग काय कॉलेजचं हे तुला माहित होतं का मी सुरुवातीला सांगितलं सुटायचा टायमिंग सकाळी 7 वाजता कॉलेजला गेला की 12 वाजता कॉलेज किती वाजता येतो हे पण लक्षात ठेव 1 वाजता घरी आल्यानंतर त्याच्यानंतर हे ताबडतोब तुझं कर्तव्य हा माझ्या पण असा काढता बाद होईल काय माहित मला हे तुझ्या मुलं झाले हे तुझ्या मुलं झाले हे लक्षात ठेव तुला नको का नजर ठेवायला माझी मुलं करायचं होत तुला काय करायचं का होतो फक्त माझा स्वतःचा डबा पोरगा पोरगा येऊनच जेवत होता ना मग तुला नजर नको टाकायला लाज वाटली पाहिजे त्याच्यामुळे आपल्या दोघांमध्ये वाद नको आपण त्याला आता समजावला पाहिजे हे खरं आहे गर पण मला वाटतं आता वेळ निघून गेलेली आहे चला जेवायला चला तुम्ही मला जेवण नको आहे आणि मन पण लागत ना असं नाही जाणार चला तुम्ही जेवायला आई वडिलांच्या आजारपणाचा खर्च कॉलेजच्या शिक्षणाचा खर्च साऱ्याचा कसा ताळमेळ साधावा काहीच कळत नाही वडिलांनी तर अर्ध्यावरच साथ सोडली अशा वेळी कोण मदत करणार परमेश्वराने मदतीचे मार्ग तर कधीच बंद करून टाकले काय करायचे काहीच सुचत नाही हा आले लक्षात अशा वेळी माझा पद्धत धावून येऊ शकतो त्याला फोन करून घेते हॅलो हॅलो पद्या हॅलो बोल पुनम अरे तू आहेस कुठे कॉलेजच्या बाहेर आहे पुनम अरे माझं तुझ्याकडे काम होत जरा भेटू शकशील का आलो ना पुनम तू बोलत नाही काय बोलते कसलं काम आहे एवढं अर्जंट अरे ते मला तुला भेटूनच सांगता येईल असं सांगता येणार नाही कुठे सांगते मी आपल्या कॉलेजच्या तिकडे आहे तू येऊ शकतोस का आलो ना ठीक आहे अरे पद्या मी इकडेच आहे अरे पुनम कसं आहे तू आलीस हो आणि काय काय गं असं अचानक बोललंय अरे तसं कामच होतं म्हणूनच तुला बोलवावं लागलं अर्जंट एवढं काम काय कळलं या पद्याकडे अरे कसं सांगावं तेच नाही कळत तुला अगं बोल ना अरे या पद्याला काय लाजते ग तुझा तर फ्रेंड आहे मी अरे पण कसं बोलावं काहीच नाही रे कळत अरे बोल ग काय पुन्हा अशी करते माझ्यासमोर लाजते तू अगं आपण एका कॉलेजमध्ये मी लाजते कशा अरे लाजण्याचा प्रश्न नाही रे पण परिस्थितीच तशी ओढावली बोल बोल ना पुनम काय परिस्थिती तुझ्याकडे अरे पद्या माझ्या आईचं ऑपरेशन आहे आणि त्यासाठी मला काही पैसे हवे होते पैसे तुला पैसे पाहिजेत प्रयत्न तर करतो आणि झाले पैसे तिथं मी फोन करेन पद्या प्लीज प्रयत्न पुनम असं काय करते ग तू आता पुनम करेन तुझं काम मी करेन पण असं माझ्या पाया पुढे जातो पुनम पद्या माझ्या मला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे कशाला घाबरते ग माझ्या आई वडील काय कामाची मग घाबरू नको ये झालं का तुला मी फोन करेन ठीक आहे मी तुझ्या उत्तराची वाट बघते ठीक आहे पुनम ये तू
बापाचं मार खाल्लंय आता काय करू. पुन्हा मी डायरेक्ट पैसेच मागितले. मला वाटलं काय त्या पाठीसाठी पती वाटलं का कोणाकडे पैसे मागू. कोणाकडे हा आपले सावकार काय कामाचे मग येतो. पुन्हा काम तर करायलाच लागणार. आपलीच मैत्री तिला कसं विसरू. मी तर सावकारकडे जाऊ नको. अजून अजून वरती चढत जावा. थोड थोडं वरती वरती चढत जावा. कर्ज घेते असे घेत नाही.
रेसे कजे कडा आणि खेळा कजे कडा आणि उद्या ती सावकाराचा नफा होतो. आमच्यासाठी चांगले चालेल असं म्हणायला काही पण नाही. गरम होते ना ही गरम तुम्हाला आम्ही पैसे देते हे जर व्याजा सकट परत आली नाही
कधी येणार म्हटला तुम्ही? आज तारीख किती आहे बघा, 9/5 आहे ना, पुढच्या महिन्यात 9/7 मुद्दल एक आहे. सगळे आम्हाला वेगळा सगळं सगळे लागेल. तुमचे कॉल जप्त करायला लागेल मला. पण तसं बोललं घरी माहीत पडलं नाही पाहिजे. आणि असं बापाला तुमच्या सांगणार नाही. ही कामाय खूप निर्भागी केली. खूप असे आयुष्य मागड. तुम्ही माझं खूप मोठं काम केलं. अरे कोणा ते खूप काम नाही. पैसा सगळं परत रिटर्न आले पाहिजे. पुढच्या महिन्यात आणतो ना मी. पुढच्या महिन्यात येऊ लवकर. कर्जे काढते ते सगळे देतेस ना. व्हायरल केले कधी देते. या महिन्यात सगळ्याचे पैसे नाही. पोलीस कमरेट क्लब लागेल. सगळे तुझ्याने घेतले ते कोण नाही दिले. सगळ्याने घेतले ते कोण नाही दिले. अरे माझ्या आंबेडकराला होता तो कोण ना बघ त्याच्या जाऊन त्याचे उपदेश पाडते. सत्य वा पुनम खुश आहे. पुनमचे पैसे नाही घेत आहे. पुनमला कॉल करतो आज खुश होणार आहे. हॅलो हॅलो हा पुनम कुठे आहेस ग? अरे मी आपल्या कॉलेजच्या तिकडे. तुझं ते काम झालंय. तू मला कुठे भेटते? आपल्या कॉलेजच्या कट्ट्याला येशील का? मी एवढं तू नाही येऊ शकत. ठीक आहे. कुठे दिसत नाही. पद्या अरे पद्या आलीस पुरम तू? हो बोलली होती ना तुझी आई आजारी आहे. हो पैशाची गरज आहे. मी पैशाची ऍडजस्ट केले. खरंच पद्या पुनम पैसे देण्यापूर्वी माझं एक काम करायला लागेल. अरे पद्या तू माझ्यासाठी इतकं केलंस तर मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. खरं बोलते. हो मग तू माझ्याशी लग्न कर. अरे पद्या असं काही गडबडीत अचानक निर्णय. अगं तुला पहिल्यांदाच कोळमध्ये पाहता माझ्या हृदयाचे धडक 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 सतत चालू आहे. अरे पद्या अगदी माझ्या मनाचा बोला. खरं पुनम हो पुनम तू आज खूप मी आज खूप खुश आहे. पुनम खूप खुश आहे. पण जाऊया आपण लग्न करूया. अरे पद्या आज माझ्या आईचं ऑपरेशन आहे. हा मग एक काम करू ना पुनम पहिल्यांदा आपण हॉस्पिटल जाऊया. आईचं ऑपरेशन करूया मग आपण लग्न करून बरं करूया. ठीक आहे. Thank you.
असं अगं तुम्ही कोणती बोलतीये ना, तुम्ही विचार करायचा याला घरात ठेवायचं की घरात आहे त्या पोरीचा विश्वास आहे. जाऊ दे तुझं पण मला तो पण बघावं असं वाटत नाही.
सांगू शकत नाही पण प्रयत्न करा याच्यातून आणि त्या देवाची कृपा तर त्याच्या हातात आहे. सर सर कुठे चालत बाबा कुठे चालला कुठे चाललं ते काय केलं असते हे कुणा माहिती आहे ना आणि कुठे चाललंय विचारलं काय जात आहे आई कायमचे स्थान आणि कायमच्या डोळे भेटू. चल
Yeah.